students and welcome back in our LBS online class. Children, today we are going to start our new chapter of our science subject. So before going our chapter, I will show you one picture. So children, tell me which picture is here. Here is a picture of a plant. And what you can see in this picture? We have seen some name of the parts of plant. तर बघा या ठिकाणी आपल्याला जे चित्र दिसत आहे एका प्लांटचे चित्र दिलेलं आहे या ठिकाणी आणि आपल्याला या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे तर ह्या ज्या प्लांटचे जे आहे ते पार्ट्स आपल्याला दाखवलेले आहे सो चिल्ड्रन गेस द नेम ऑफ आवर चैप्टर टेल मी सो व्हिच चैप्टर वी आर गोइंग टू लर्निंग नाउ यस सो नेम ऑफ द आवर चैप्टर इज parts of a plant what is the name of our chapter parts of a plant so children in previous class we have learned parts of plant so children tell me the name of parts of plant yes root stem branch okay root stem branch flower bud fruit leaf these are the name of parts of plant so children in this chapter we are going to study the parts of plant and their function okay so listen carefully and open your science textbook so children what is the name of our chapter parts of a plant so children listen carefully Plants play an important role in our lives as we depend on them for our basic needs. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे पार्ट्स ऑफ प्लांट आहे म्हणजे जे झाडांचे अवयव आहे याबद्दल आपण अगोदरच्या वर्गांमध्ये शिकलेलो आहोत की झाडांचे जे वेगवेगळे अवयव आहेत कोणकोणते रूट आहे रूट म्हणजे मूळ स्टेम म्हणजे खोड ब्रांच म्हणजे फांद्या फ्लावर म्हणजे फूल बड म्हणजे कळी त्याचप्रमाणे बघा आपण फ्रूट फ्रूट पण आहे तर हे जे वेगवेगळे जे अवयव आहेत झाडांचे तर त्या अवयवांबद्दल आणि त्याचे जे फंक्शन्स आहेत त्याचा आपण शॉर्टली म्हणजे प्रीवियस क्लासमध्ये आपण त्याच्याबद्दल शिकलेलो आहोत तर आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे की जे झाडांचे जे पार्ट्स आहे आणि त्याचे जे फंक्शन्स आहेत तर ते आपण काय करणार आहोत डीपली या पाठामध्ये अभ्यासणार आहोत सो चिल्ड्रन प्लांट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन आवर लाइव्ह्स आपलं जे जीवन आहे आपलं जे जीवन आहे त्यामध्ये झाडांचा जो रोल आहे झाडांचा रोल म्हणजे काय भूमिका आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्त्वाची तर वनस्पतींची जी भूमिका आहे ती आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे कशी तर बघा ॲज वी डिपेंड ऑन देम फॉर अवर बेसिक नीड्स म्हणजे काय तर आपल्या ज्या पायाभूत गरजा आहे तर त्या पायाभूत गरजांसाठी आपण काय असतो तर झाडांवर अवलंबून असतो तर आपल्या पायाभूत गरजा कोणत्या आहेत तर बघा आपल्या पायाभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा तर बघा त्यापैकी जी महत्त्वाची गरज आहे कोणती ती म्हणजे अन्न म्हणजे फूड तर यासाठी त्याचप्रमाणे जे शेल्टर आहे त्यासाठी सुद्धा आपण कोणावर अवलंबून असतो तर झाडांवरच अवलंबून असतो बघा त्यामुळे या झाडांचा जो रोल आहे वनस्पतींचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे प्रोव्हाइड अस फूड क्लोथिंग शेल्टर अँड मेडिसिन मग ही जी प्लांट्स आहे ते आपल्याला काय काय पुरवतात तर बघा प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे अन्न फूड म्हणजे अन्न ते आपल्याला देतात क्लोथिंग क्लोथिंग म्हणजे काय तर कपडे पण ते आपल्याला पुरवतात शेल्टर शेल्टर म्हणजे निवारा देखील ते आपल्याला पुरवतात त्याचप्रमाणे मेडिसिन म्हणजे औषधं देखील ते आपल्याला पुरवत असतात दे ऑल्सो रिलीज ऑक्सिजन गॅस विच वी नीड फॉर ब्रीथिंग अजून ते आपल्याला काय पुरवत असतात की ते काय करतात की स्वतःकडून म्हणजे ज्यावेळेस ते श्वसन करतात त्यावेळेस त्यांच्याकडून ऑक्सिजन नावाचा जो गॅस आहे तर तो बाहेर वातावरणामध्ये सोडतात की जो आपल्याला ज्याची आपल्याला कशासाठी गरज असते तर श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन वायूची गरज असते आणि हा जो ऑक्सिजन वायू आहे तो आपल्याला प्लांट्स कडून म्हणजे झाडांकडून भेटत असतो ओके हेन्स We can say that without plants, life would not be possible on earth. मग मला सांगा यावरूनच आपण काय म्हणू की without plant म्हणजे वनस्पतींशिवाय आपण
अशक्य नाही. बघा आपण जर झाडांशिवाय या पृथ्वीवर राहायचं ठरवलं, अर्थ म्हणजे पृथ्वी, तर ते झाडांशिवाय आपण या पृथ्वीवर राहू शकू का? तर नाही. म्हणजे झाडांशिवाय आपण पृथ्वीवर राहू शकत नाही. देअर इज अ लार्ज व्हरायटी ऑफ प्लांट्स ऑन अवर प्लॅनेट. तर बघा आपलं हे जे प्लॅनेट आहे, प्लॅनेट म्हणजे ग्रह, तर आपलं जे प्लॅनेट आहे, विच प्लॅनेट डू यू लिव्ह? सो वी लिव्ह ऑन अर्थ प्लॅनेट. तर आपण कुठल्या ग्रहावर राहतो? तर आपण अर्थ या प्लॅनेटवर राहतो. अर्थ काय आहे आपला? तर ग्रह आहे. तर बघा देअर इज अ लार्ज व्हरायटी, आपण मागीलच पाठामध्ये व्हरायटी म्हणजे काय, विविधता. तर आपल्याला काय दिसून येतं की आपल्या पृथ्वी या ग्रहावर आपल्याला वनस्पतींमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत, तर वनस्पतींमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्या ग्रहावर काय आहेत, तर आपल्याला काय आहे, तर आपल्या या ठिकाणी अवेलेबल आहे. दीज प्लांट्स डिफर इन देअर साइजेस, शेप्स, लाईफ स्पॅन. तर हे जर सर्व वनस्पती आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. कशा कशामध्ये? त्यांच्या आकारामध्ये, आकारमानामध्ये, आणि त्यांचं जे आयुष्य आहे, जीवन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळून येतो. अँड अदर फीचर्स, आणि अजून काही जे लक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्यात फरक दिसून येतो. लेट्स नो मोर अबाउट देम. तर मग यांचं म्हणजे त्यांच्यातील जी विविधता आहे, तर त्यांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दलच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. सो चिल्ड्रन, व्हॉट यू हॅव स्टडीड इन दिस चॅप्टर, सो वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर पार्ट्स ऑफ प्लांट्स अँड देअर फंक्शन. ओके, सो टुडे वी हॅव इंट्रोड्यूस अवर थर्ड चॅप्टर पार्ट्स ऑफ प्लांट. इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन सम पार्ट्स ऑफ प्लांट, रूट, स्टेम, ब्रांच, फ्लावर, fruit, bird. Okay, so children, in this video we have studied about the plant can grow an important role in our life. So life is not possible without plant. म्हणजे हे जे झाड आहे त्यांच्याशिवाय आपलं जे जीवन आहे, तर अर्थवर ते अशक्य आहे, हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो. सो चिल्ड्रन, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू लर्न सम न्यू वर्ड्स फ्रॉम दिस चॅप्टर. सो टुडेज अवर न्यू वर्ड्स आर प्रोव्हाइड, ओके, PROVIDE, प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे, क्लोथिंग म्हणजे कपडे, शेल्टर म्हणजे निवारा, मेडिसिन म्हणजे औषध, त्यानंतर बघा रिलीज म्हणजे काय, सोडणे, त्यानंतर बघा पॉसिबल म्हणजे काय, तर शक्य, पॉसिबल, व्हरायटी म्हणजे काय, विविधता, प्लॅनेट म्हणजे ग्रह, आणि स्पॅन म्हणजे काय, तर जीवन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वर्ड आहे, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सायन्सच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्याचं स्पेलिंग लर्न करायचे आहे. ओके, अँड रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.